नमस्कार जनप्रवास पुणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहूयात आजच्या काही ठळक घडामुळे भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक मिळवून दिले भारतासाठी हे आत्तापर्यंतचे दुसरे सुवर्णपदक ठरले कारण आशिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे भारताच्या खात्यावर आणखी एक पदाची भर पडली असून भारताचा नेमबाज दीपक कुमार याने सोमवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले असून रविकुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचा संशय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे त्यामुळे अमोल काळेची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडी घेण्याची तयारी सीबीआय टीमने केली आहे इतकेच नाही तर अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे यांच्या आदेशावरूनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदतही पाठवण्यात आली आहे त्यात अन्नाची पाकिटे दूध पावडर ब्लँकेट बेडशीट कपडे साबण सॅनिटरी नॅपकिन इत्यादीचा समावेश आहे भारतीय हवाई दल नौदल व कोट कोस्टगार्ड इत्यादींच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले जात आहे अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली कर्जत तालुक्यात कळंब येथे आईबरोबर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक अठराला घडली मयत झालेल्या दोघी मुलींची नावे मायरा व तयाबा असे होते शिरूर तालुक्यातील सनसवाडी येथे एका कारखान्यावर काम करणाऱ्या सुपरवायझर व एका कामगारांमध्ये दोन दिवसापूर्वी एका मुलीच्या प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुपरवायझरने कामगाराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे दामोदर कृष्णा जब्बल असे या कामगाराचे नाव असून या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी सुपरवायझर संतोष शहाजी राठोड राहणार एडशी तालुका जिल्हा उस्मानाबाद याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर पुढील तपास करत आहेत नमस्कार